हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे करडईची भाजी. ही भाजी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळते आणि खायला पण खूपच टेस्टी लागते. चला तर मग साहित्य आणि कृती बघू. सर्वात अगोदर आपण घेतलेली आहे करडईची भाजी. ही भाजी मी निवडून घेतली आणि भाजीचे देठ पण आपल्याला घ्यायचे आहेत कवळी कवळी बघून. त्या देठांमध्ये पण चव असते. आता ही भाजी आपण बारीक कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता भाजी आपण कट करून घेतलेली आहे. आता आपण भाजी 2 ते 3 वेळा पाणी बदलून धुवून घेऊ स्वच्छ आणि चाळणीत काढून घेऊ. इथं आपण घेतलेलं आहे कुकर. आता भाजी आपण कुकरमध्ये टाकून घेऊ आणि 3 ते 4 शिट्या काढून भाजी चांगली शिजवून घेऊ. भाजीमध्ये 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे. 1/2 चमचा हळद घालून घेऊ आणि भाजी शिजण्यासाठी 1/2 ग्लास पाणी घालून घेऊ. आता आपण कुकर गॅसवर ठेवून भाजी शिजवून घेऊ. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी आपण 1 चमचा जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला लावून जाडसर वाटून घेऊ. एकदम बारीक आपल्याला वाटायचं नाही आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. फोडणीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघू. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा तीळ घेतलेत. 1 चमचा जिरं घेतलेले. चवीनुसार मीठ घेतले. 2 ते 3 चमचे बाजरीचं पीठ. 1/2 चमचा हळद. थोडंसं हिंग आणि 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं आहे. आता आपण जे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते भाजीमध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तुम्ही बघू शकता भाजी गरम असतानाच आपल्याला हे पीठ भाजीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण आवडीनुसार तेल घालून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर आपण हिंग घालून घेतलेलं आहे. इथं आपण ठेचलेला लसूण घालून घेऊ. लसूण घातल्यानंतर हळद घालून घेऊ. लसूण आता सोनेरी रंगावर आपण परतवून घेऊ. तीळ पण आपण घालून घेऊ आणि लसणासोबत व्यवस्थित परतवून घेऊ. आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं ते पण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वाटण पण आपण व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता आपण टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो पण आपण परतवून घेऊ. टोमॅटो आपल्याला जास्त नाही परतवायचा, म्हणजे नरम होईपर्यंत नाही परतवून घ्यायचा. थोडासाच तेलात परतवून घ्यायचा आहे. आता आपण शिजलेली भाजी घालून घेऊ. भाजी घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी. भाजी शिजताना पण आपण मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण भाजी झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनटानंतर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. दिसायला पण किती छान दिसत आहे आणि वास पण खूपच छान सुटलेला आहे. फ्रेंड्स, खायला पण तेवढीच टेस्टी लागते. नक्की ट्राय करा आणि तेवढीच पौष्टिक पण भाजी आहे. चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. बाय फ्रेंड्स.